पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने महाराष्ट्र के संपूर्ण विकास के लिए सर्वाधिक विकास मंडल की अवधि को 5 वर्ष बढ़ाने की मांग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से की है। दरअसल इस मंडल का कार्यकाल 30 अप्रैल को खत्म हो रहा है। यदि यह अवधि नहीं बढ़ाई गई तो विकास कार्य रुक जाएंगे और इसकी भरपाई नहीं हो पाएगी। महाराष्ट्र का समतोल विकास करने करता विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र असे वैधानिक विकास मंडळे शासनाने तयार केली होती। अजूनही विदर्भाचा, मराठवाडाचा, उर्वरित महाराष्ट्राचा अपेक्षित विकास झाला नाही। आज 30 एप्रिलला या तीनही वैधानिक मंडळाची मुदत संपत आहे आणि ही जर मुदतवाढ दिली नाही तर विदर्भाचा, मराठवाड्याचा, उर्वरित महाराष्ट्राचा समतोल विकास होणार नाही। जो बॅकलॉग आहे या बॅकलॉगवर कारवाई होणार नाही आणि म्हणून शासनाने तातडीने या तीनही वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी, 5 वर्षाकरता मुदतवाढ द्यावी आणि राज्याचा समतोल विकास करण्याकरता पुढाकार घ्यावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना मी करीत आहे।